नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी चेतना मोहरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो खूप दिवसापासून तुम्ही या व्हिडिओची प्रतीक्षा करत होतात तर मित्रांनो व्हिडिओ कोणता आहे नेमका तर ॲग्रिकल्चरनंतर कुठल्या कुठल्या आहे संधी स्कोप काय आहे कोणता स्कोप आहे ॲग्रिकल्चरला एट एक्स आहे का टू एक्स आहे जे पबजी खेळतात त्यांना माहिती आहे कोणता येतं तर मित्रांनो त्या अगोदर थोड्या ज्ञानाच्या गोष्टी मी तुम्हाला देऊ इच्छितो आता ज्ञानाच्या गोष्टी तुम्ही म्हणसाल काय देणार आहे तू ज्ञानाचा तुला काही येतं का तर मित्रांनो मला काही येत नसलं तरी पण एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो तर ती म्हणजे या ठिकाणी माझ्या बायोमध्ये एक कोट मी संस्कृतचं लिहिलेलं आहे हे माझ्या इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये आहे हे माझ्या ट्विटरच्या बायोमध्ये आहे बायो याचा अर्थ नेमका काय होतो तर तुम्हाला ॲग्रिकल्चरचा स्कोप किंवा ॲग्रिकल्चरनंतर असणाऱ्या ज्या संधी आहेत शिक्षणाच्या याचा आणि याचा संबंध काय तुम्ही म्हणाल काही पण सांगू लागला प्रमोशनसाठी इथं जाऊन फॉलोअर वाढतील बरं फॉलो नका करू फक्त तुम्ही एकदा समजून घ्या आत्मयेत तो विनाशो म्हणजे आपणच आपल्या वृद्धीला आणि विनाशाला कारणीभूत असतो जर आपण ठरवलं आपल्याला आय एस बनायचं तर आपण आय एस बनवू शकतो आणि आपण ठरवलं आपल्याला नाही बनायचं किंवा आपण तेवढे प्रयत्न नाही केले तर आपल्याकडून तेवढं होत पण नाही म्हणून त्याच्यामुळे मित्रांनो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा स्कोप किती पण असला किती पण काही असलं तर शेवटी आपल्यावर डिपेंड आहे आपण जर ॲग्री एम पी एस सीसाठी किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी ट्राय करत असाल तुम्ही सगळे तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की तिच्यामध्ये कोण मेहनत घेतं याच्यावर डिपेंड नाही आहे पण कोण किती जास्त मेहनत घेतं आणि किती स्मार्ट वर्क करून ते एक्झामला फेस करतं आणि ती क्रॅक करतं किती त्याला टाईम कमी लागतो या सगळ्या गोष्टी मित्रांनो या ठिकाणी मॅटर करतात सो so, आपण आपल्या वृद्धीला अन्विनशाला कारणीभूत असतो तसंच मित्रांनो हे लक्षात ठेवून आज आपण आपण बघणार आहोत कुठले कुठले आहेत नोकरीच्या संधी जेणेकरून तुम्हीच तुमच्या जो तुम्हाला पुढं काय ग्रो करायचं आहे लाईफमध्ये किंवा तुम्हाला काही सक्सेस व्हायचं असेल तर त्याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस कराल मित्रांनो आता शिक्षणाच्या संधी ॲग्रिकल्चरनंतर तुम्ही ग्रॅज्युएट झाला ॲग्री ग्रॅज्युएट झालात तर मित्रांनो सगळ्यात पहिली संधी जी आहे तर ती डोळ्यासमोर येते ती म्हणजे शेती तर मित्रांनो सात बाराचे बारा मार्क्स जे आहे एवढ्यापुरतीच तुमच्यासाठी शेती मार्यादीत नगा ठेवू ॲग्रिकल्चर आला तर आपण कृषीचे विद्यार्थी आहोत त्याच्यामुळं सगळ्यात पहिली प्रायोरिटी जी आहे तर ती आपली शेतीला म्हणजे असतेच खूप जणांची कारण घरी शेती असते आणि जर नाही कुठं झालं तर ता त्याला बाबा आपलं बोर्ग शेतात तरी काम करेल असं पालकांना वाटतं तर मित्रांनो जे आपलं ॲग्रिकल्चरचं नॉलेज आहे तर ते आपण शेतीमध्ये वापरून किंवा नवीन नवीन नवी नवी व्हरायटीज आहेत फुले संगमसारख्या जेणेकरून शेतकऱ्यांना खूप सगळा फायदा जो आहे त्याच्यापासून होतो मित्रांनो असे जे ज्ञान आहे ते आपण एकतं युनिव्हर्सिटीमध्ये राहून ॲज अ रिसर्च सायंटिस्ट डेव्हलप वगैरे करून तसं करू शकतो याशिवाय हो शेतकरी म्हणून आपण ते शेतात पिकू शकतो त्याच्यामुळं ही एक संधी जी आहे ती आहे पण शेतकरी मित्रांनो त्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत शेतकरी किती चांगला असला बिचारा तर त्याला पहिली गोष्ट एक साथ लागते ती म्हणजे निसर्गाची साथ निसर्गाची साथ त्याला भेटली यावर्षीसारखी तर वरून सरकार हात पा हात वर करून देतं हँडसअप डायरेक्ट की तुमचे भाव असले अकरा हजारवर तुम्ही सोयाबीन एका डायमल विकत होतात साडे अकरा हजारवर आणि ती सोयाबीन तुमची झाली नंतर चार हजार ओके आता ती समजून घ्या जरी वाढू राहिली सोयाबीन पण सरकार जे आहे तर अशा वेळेस स स यांचा संबंध जो साधला जात नाही त्याच्यामुळे जो आपल्याला सिक्युअर ऑप्शन वाटत नाही आणि पुष्कळ विद्यार्थ्यांना पालकांना असं वाटतं की बाबा आपलं घर किती पण शेती असली पण पोराला जॉब पाहिजे शेतीकडं वळायचं नाही मित्रांनो त्याच्यामुळं शेतीकडे जे आहे दुर्लक्ष होत चाललं आहे तर मित्रांनो आता पुढं आहे नेमकं आता संधी कुठल्या कुठल्या आहेत तर आपण करतो काय ॲग्रिकल्चरमध्ये आपण ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएट होतो पण मित्रांनो ॲग्रिकल्चरमध्ये डिप्लोमा सुद्धा असतो तुम्हाला माहिती असेल कृषी का आपण त्याला म्हणतो डिप्लोमाचे खूप सगळे विद्यार्थी आहेत तर हे सुद्धा ॲग्रिकल्चरचाच भाग आहे त्याच्यामुळे आपण पहिले कृषी का बघूयात त्याच्यानंतर कृषी पदवी बघू त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन एम एस सी बघू आणि त्याच्यानंतर गव्हर्मेंट जॉब किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे कुठले कुठले जॉब्स आहेत ॲग्रिकल्चरमध्ये ते सुद्धा बघूयात मित्रांनो या ठिकाणी पहिली नोकरीची संधी जी आहे तर ती म्हणजे कृषीसेवक कृषी विभागामध्ये आणि कृषी विद्यापीठामध्ये मित्रांनो तुम्ही जर ॲग्रिकल्चरचे डिप्लोमा धारक झाला असाल तर मित्रांनो तुम्हाला ही संधी असते याच्यामध्ये कृषी विभागामध्ये जो कृषी सेवक असतो याला शेतकऱ्याचा आणि जो कृषी विभाग आहे याचा दुवा समजला जातो त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट करण्याचा काम तो करतो आणि जो कृषी विद्यापीठामधला कृषीसेवक असतो तो जे संशोधन वगैरे करणारे लोक आहेत तिथं जे प्रोफेसर्स आहेत त्यांना मदत करतो किंवा अशा प्रकारचे मित्रांनो हा कृषी सेवाचा हो जॉब आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा आहे मार्केटिंग आणि प्रोडक्शन क्षेत्रामध्ये एल बायर मैको यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये मध्यम पगारी नोकरी मित्रांनो काय असतं आहे का Uh, हर किसी कबाब अंबानीने होता uh, याच्यासारखंच असतं की काही विद्यार्थ्यांच्या असतात मिडल क्लास फॅमिलीमध्ये तुम्ही पण येतात मी पण येतो आपल्या फॅमिलीच्या प्रॉब्लेम असतात फायनान्शियल कारण इतके वर्ष घरच्यांनी शिकवलेलं असतं त्याच्यामुळं पैसे खूप लागलेले असतात त्याच्यामुळं दोन पैसे कमवायचे असतात त्याच्यामुळं विद्यार्थी जे आहेत तर ते ग्रॅज्युएशन झाल्यानंतर डायरेक्ट कंपनी जॉईन करून घेतात अशा वेळी मित्रांनो हे असतं तुम्हाला ऑप्शन आ, की तुम्ही मार्केटिंग सुद्धा करू शकता कंपन्यांची त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सोळा सतरा हजारपासून तर वीस बावीस हजारपर्यंत तुम्हाला स्टार्टिंगचे पेमेंट जे आहेत तर मिळून जातात कधी कमी जास्त त्याच्यामध्ये होऊ शकतं अशा प्रकारचं आहे मित्रांनो हे तुमचं मार्केटिंगचं विषय त्यानंतर मित्रांनो पुढचं आहे कृषीपत्रकारिता वर्तमानपत्रे न्यू मॅग्झिन्समध्ये काम म्हणजे कसं झालं आहे आजकाल की काही पत्रकार जे ना ते जरा थोडंसं जरा तुम समजू शकता माझ्या भावना ॲज अ स्टुडंट शिल्लक बोलू शकत नाही मी पण थोडं जरा जास्त करतात कारण ग्लोबलमध्ये भारताच्या मीडियाची रँकिंग जी आहे तर ती खूप कमी झाली आहे बट कृषीमध्ये तुम्ही ती वाढू शकता कारण कृषी क्षेत्रामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप हवामान मधले बदल असतील किंवा बाजारभावामध्ये होणारे चढउतार असतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्ही कवर करू शकता ॲग्रोवन सारखं पेपर आहे याच्यामध्ये तुम्ही आता त्यांचे डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्ही बघू शकता त्यांचे खूप सगळे ॲग्रोचे रिलेटेड जे मॅग्झिन्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही पत्रकारिता जी आहे तर ती करू शकता तर मित्रांनो त्याच्यानंतर पुढं आहे कृषी सेवा केंद्र आता तुमच्या खूप ओळखी आहेत पप्पाच्याकडं खूप पैसा आहे आणि मम्मीचा खूप लाडका आहे वाळू तर त्यांना काय वाटतं की बा आपल्या नजरेचा ता तारा जो आहे तर तो आपल्या गावातून आपल्या दूर काही जाऊ द्यायचा नाही मग गावात जरा चालता बोलता सरपंच असले पप्पा तर सांगा कृषी सेवा केंद्राचं लायसन काढून घ्यायचं आणि कृषी सेवा केंद्र जे आहे तर ते टाकून द्यायचं मग कृषी सेवा केंद्र टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं जे गावाच्या हिशोबाने तुमच्या ओळखी ओळखीचे लोक काय येतील किंवा अदर लोक जे आहेत येतील हे सुद्धा मित्रांनो एक तुम्हाला ऑप्शन आहे त्यानंतर मित्रांनो करार शेती आणि सल्लागार पदे त्याच्यानंतर नर्सरी उद्योगामध्ये संधी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मित्रांनो आपण त्याला म्हणतो त्या सल्लागार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता किंवा नर्सरी उद्योगामध्ये सुद्धा तुम्ही ॲग्री स्टुडंट म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी प्रायोरिटी दिली जाते त्यानंतर मित्रांनो पुढं आता ठीक आहे हे झालं तुम्ही डिप्लोमा केला याच्यानंतर झाल्या ह्या करिअरच्या संधी बट आता मी तुम्हाला पुढं अॅग्रिकल्चरचा पण सांगणार त्याच्यामुळे थोडंसं वेट करा सबर करो आता तुम्हाला पहिले मी सांगून देतो याच्यानंतर तुम्ही डिप्लोमा केला त्याच्यानंतर पुढं काय करू शकता ओके मग डिप्लोमा केला तर तुम्ही पुढं जाऊ शकता ऍग्रिकल्चरच्या डायरेक्ट सेकंड इयरला तर सेकंड इयरला गेलात तुम्ही आता या ठिकाणी तुमच्या भावाने तुम्हाला सेकंड इयरमध्ये टाकलेलं आहे सेकंड इयर तुमचं झालं तर त्याच्याशिवाय अजून काय काय करू शकता तुम्ही सर्टिफिकेशन कोर्सेस करू शकतात तर सर्टिफिकेशन कोर्सेस जे आहेत ते मित्रांनो कृषी विद्यापीठ असेल आपले किंवा आय सी आर जे आहेत यांच्या अंतर्गत विविध सर्टिफिकेशन कोर्सेस जे आहेत तर दिले जातात म्हणजे जा ऑदर डिप्लोमे मत्स्य उद्योग मधुमक्षिका पालन रेशीम उद्योग दुग्ध व्यवसाय यासारखे कुकुटपालन पालन याच्यासारखे विविध जे आहे सर्टिफिकेशन कोर्सेस जे आहे तर तुम्ही करू शकतात मित्रांनो पुढं आहे मॅनेज नावाची एक संस्था आहे तर ती जी आहे सगळ्या विद्यार्थ्यांना कर्ज प्रोव्हाइड करते उद्योग उभारण्यासाठी अशा याच्या याला सुद्धा तुम्ही व्हिजिट करण्याच्या विषयी अधिक माहिती जी आहे तर ती घेऊ शकता तुमचा उद्योग जो आहे तर तो टाकू शकता त्यानंतर मित्रांनो पुढं आहे सामाजिक वनीकरण विभागाशी संलग्न बांबू उद्योग चंदन उद्योग बनून तुम्ही करोड करून तुम्ही करोडपती शेतकरी सुद्धा होऊ शकतात बट त्या खूप प्लॅनिंगच्या गोष्टी आहेत सगळ्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला घुसायचं असलं तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे प्रॉपर प्लॅनिंग लागेल एखाद्या दिवसात जर तुम्हाला इंटर करायचं किंवा असं डायरेक्ट जाऊन चालणार नाही थोडंसं अगोदर माहिती घ्या सगळ्या याची का असं एक आहे त्याच्यात थोडेसे त्यांचे फ्लॉज कोणते त्याचे फायदे कोणते किंवा तुम्हाला ॲडव्हान्टेज कोणतं तुमच्या जर टप्प्यात बसला असलं तर कार्यक्रम करायचा असा विषय मित्रांनो पुढं या ठिकाणी आता तुम्ही झालेले आहात तुम्ही डिप्लोमा झाला तुमचा किंवा तुमची बारावी झाली तुम्ही लागले ॲग्रिकल्चरला प्रायव्हेट कॉलेज असो गव्हर्नमेंट कॉलेज असो तर तुम्ही ॲग्रिकल्चरला लागले ला ॲग्रिकल्चरची डिग्रीसुद्धा तुमची झाली मस्त निवांत तुम्ही ॲग्रिकल्चर जे आहेत ते आता पास झालेल्या आहेत आता तुम्हाला कुठल्या कुठल्या नोकरीच्या संधी आहेत तर त्या म्हणजे सगळ्यात पहिली एम पी एस सी यू पी एस सी तर यू पी एस सी आय ए एस एम पी एस सी आय एस तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल आय ए एसचा विषय खूप फेमस आहे शादीमध्ये जरूर राणा मूवी तुम्ही बघितलेला असेल तुम्हाला जर आय एस व्हायचं असेल तर तो अगोदर तो मूवी बघा कारण एखादा ब्रेकअप वगैरे काही जर झालं किंवा एखादा सदमाबद्दल बसला माणसाला आयुष्यात तर माणूस कशा प्रकारे कसं तू असं ग्रो करू शकतो किंवा काय काय करू शकतो त्या पिक्चरमध्ये दाखवलंय जसं की सत्तू जो आहे तो क्लिअर करून डायरेक्ट आय एस बनतो सो तसं जर तुम्हाला आय एस बनायचं असेल तर तुम्हाला, तुम्हाला मित्रांनो अभ्यास करावा लागेल पिक्चर नाही बघायचा फक्त इन्स्पायरेशनसाठी पिक्चर बघायचा अभ्यास खूप करावा लागेल ओके सो Uh, मित्रांनो तुम्ही यू पी एस सी थ्रू आय एस वगैरे बनवू शकता सीच्या अंडरच्या पोस्ट्स वेगवेगळे आहेत त्याच्यावर पुढं आपण डिस्कशन करणारच आहोत एम पी एस सीच्या अंतर्गत तुम्ही मित्रांनो याच्यात टेक्निकल एक सब्जेक्ट म्हणून याची निवड जी आहे तर ती ॲग्रिकल्चरची करू शकता त्याचा खूप तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल त्यानंतर युपीएस एम पी एस सीमधले पदं कोणकोणते आहेत ते, आहे ते सुद्धा आपण पुढं स्लाईडमध्ये बघणारच आहोत मित्रांनो कृषीसेवक मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला जे जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज ॲग्रिकल्चर डिप्लोमानंतर आहेत तर त्याच जॉबच्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला पुढं ॲग्रीनंतरसुद्धा म्हणजे डिग्रीनंतरसुद्धा मिळतात त्याच्यामुळं एवढं काही लोड घ्यायचं तुम्हाला काम नाही त्याच्यानंतर मित्रांनो पुढं कृषीसेवक तुम्हाला जर मी अगोदर सांगितलं त्यानंतर पुढं शासकीय योजनामध्ये कंत्राटी कर्मचारी तंत्र सहाय्यक व जिल्हा सल्लागार पदे मित्रांनो तुम्हाला काही शासकीय योजना ज्या आहेत तर तुमच्या गावाकडे लागलेला दिसत असतील किंवा साईटवर तुम्हाला दिसत असतील की यार तू पोकराचा फॉर्म भरला का आम्हाला तर सबसिडी आली मग हे सगळ्या ज्या गोष्टी आता ह्या सगळ्या गोष्टी कोण हँडल करतं हे आपल्या ॲग्री ग्रॅज्युएट असतात मित्रांनो की जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्या ठिकाणी लागलेले असतात ला, मी खूप सगळे माझे म्हणजे आमच्या सिनियर्सचे मित्र जे असले तर त्यांना बघितलेलं आहे अशा जॉब्समध्ये पगार वगैरे ठीकठाक मिळून जातो पण मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतं पोकरासारख्या याच्यामध्ये त्यानंतर एन एफ एस एम आहे त्यानंतर विविध प्रोजेक्ट्स वगैरे सरकारचे येतच असतात त्यानंतर मित्रांनो पुढं आहे बँकिंग मित्रांनो बँकिंग बँकिंगमध्ये विविध पदं आहेत बँकिंगचे खूप विद्यार्थी मित्रांनो ॲग्रीकल्चर म झाल्यानंतर तयारी ता करतात कारण ॲग्री एम पी एस सीचे ॲडचे तर असं चालू आहे वांदे सगळ्यांचे तुम्हाला माहिती आहे कधी खूप दिवसापासून डिले होतोय आणि मित्रांनो बँकिंगचे एक्झाम जे आहेत तर त्या बुलेट ट्रेनसारख्या एक झालकी एक येत असती त्याच्यामुळं बँकिंगमध्ये मित्रांनो आय बी पी एस ए ओ म्हणजे एफ ओ त्यानंतर येसओ नाबार्ड ग्रेड एस बी आय जे ए ये, याच्यासारखे एक्झाम जे आहेत ते मित्रांनो त्या तुम्ही क्रॅक करू शकता नंतर एफ सी आय आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची एक्झाम संदर्भात पण आपण पुढं बोलू त्यानंतर मित्रांनो मार्केटिंग व प्रोडक्शन क्षेत्रामध्ये या कंपन्यामध्ये मी अगोदर तुम्हाला सांगितलं की तुम्ही कंपनीमध्ये सुद्धा जॉब करू शकता आणि मित्रांनो एक डिप्लोमा होल्डर आणि डिग्री होल्डरमध्ये कंपनीमध्ये जॉब करण्यात एवढा फरक असतो की तुम्हाला तुमचं या ठिकाणी पद उन्नती किंवा त्याला आपण प्रमोशन म्हणतो तर प्रमोशन जे आहे तर ते लवकर मिळतं डिप्लोमावाल्यापेक्षा ओके so, सो हो या ठिकाणी डिग्रीचा असा फायदा होतो आणि तुमचं एम एस सी असलं तर त्याच्यापेक्षा थोडंसं लवकर असं मित्रांनो पुढं आहे मग आता तुमची या व्हिडिओमध्ये झालेली आहे ॲग्रिकल्चर कम्प्लीट आणि ॲग्रिकल्चरची डिग्री वगैरे बी एस सी अग्रिकल्चरची कंप्लीट झालेली आहे आपण आता जाणार आहोत पुढचे शिक्षण तुम्हाला घ्यायचे मग तुम्हाला पुढचं शिक्षण घ्यायचं तर काय काय करावं लागेल काय काय संधी आहे ॲग्रिकल्चरची तुमची बी एस सी अग्रिकल्चर झाल्यानंतर किंवा हॉर्टिकल्चर किंवा कुठली ॲग्रिकलची फील्ड असेल जसं की फिशरी किंवा अजून कम्युनिटी सायन्स अजून आहेत आपल्या ॲग्रिकल्चरच्या ओके तर मित्रांनो ते झाल्यानंतर तुम्ही जाऊ शकता एम एस सी ॲग्रिकल्चरसाठी ओके एम एस सी ॲग्रिकल्चरला जायचं तुम्हाला तर दोन वर्ष त्या ठिकाणी लागतात एम सी आरच्या सारखी एक्झाम तुम्हाला द्यावं लागते आय सी आरची पण आहे आणि त्याच्यामध्ये काही नियम्स वगैरे आलेले आहेत ते एखाद्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करून घेऊ पण प्रायव्हेट कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी थोडंसं ॲडव्हानेज डिसएडवांटेज म्हणता येईल आय सी आरच्या बाबतीत एम बी ए किंवा तुम्हाला एमला ॲडमिशन घ्यायचं असलं तर मित्रांनो तुम्हाला आय आय टी किंवा जे एन यू यासारख्या कॉलेजला तुम्हाला एक इंट्रन्स एक्झाम असती ती द्यावं लागते त्यात जर तुम्ही पास झाले तर तुम्हाला त्या ठिकाणी एला किंवा एमला ॲडमिशन जे आहे तर ते मिळू शकतं मित्रांनो त्यानंतर स्कॉलरशिपसाठी एन्ट्रस एक्झाम असती आय सी आरची पी जीची तर तीसुद्धा तुम्ही याच्यानंतर देऊ शकता आपल्या डिग्रीनंतर म्हणजे ॲग्रीकल्चरच्या मित्रांनो तुमची डिग्री वगैरे कंप्लीट झालेली आहे तू तुम्ही आलेले आहे एम एस सीला एम एस सीला, सीला तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे घरचे आता लग्नाचा विचार करतायत पोराला अजून नोकरी नाही लागली मग पोरांना काय करायचं तर पोरा आणि एम एस सी नंतर कोणकोणत्या संधी त्या बघायच्या मग एम एस सी नंतर कुठल्या कुठल्या संधी मित्रांनो एक अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे की यार अभ्यास करणारे खूप जण आहे आणि खूप जण असं मनापासून ट्राय करतात असं मी कोणाला असं दोष नेणार की अरे तू फुल करून लागला तुझ्या आयुष्यात बट आपल्या सिस्टमच्या काही चुकी अशा आहेत की एखादी एम पी एस सीची ॲड असेल किंवा कोणाच्या सिलेक्शन होऊन सुद्धा कोणाचे इंटरव्ह्यू होऊन सुद्धा जॉईनिंग वगैरे झाले आणि त्याच्यामुळे जॉबची सरकारी जॉबची खूप दयनीय अवस्था आहे मित्रांनो आरोग्य भरतीसारखे पेपरमध्ये तुम्ही बघितलं की काय चालू आहे सगळ्या गुमळे वगैरे अशा वेळेस मित्रांनो याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होतं सो संधी तर आपल्याला मी तुम्हाला शो करू शकतो बट सिस्टम सध्या तुम्ही वोटिंगच्या माध्यमातून तुम्हाला बघायचं कोणाला वोट करायचं काय करायचं मी पक्षाला वखायचं सपोर्ट नाही करत बट चांगले लोक निवडून द्या जेणेकरून पुढे जाऊन आपल्या सारख्या विद्यार्थ्यांचं सा किंवा तुम्हीच उभे राहा कुठेतरी एखाद्या इलेक्शनमध्ये आमदार खासदार व्हा आणि चांगल्या ॲड वगैरे काढा विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करा ओके कुठल्या कुठल्या आता नोकरीच्या संधी ज्या आहेत तर त्या एम एस सी नंतर तुम्हाला उपलब्ध आहेत तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एम पी एस सी सी तर देऊ शकता त्यानंतर एसच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे कारण एअर ए आर एसला आता म्हणतात की पी एच डी जी आहे तर ती मस्ट आहे त्याच्यामुळं ए आर एस एम एस सीनंतर नंतर तुम्हाला पी एच डी करून देता येईल त्यानंतर मित्रांनो पुढं आहे टेक्निकल पोस्टेस आहे वेगवेगळ्या वेक तर वेगवेगळ्या संस्थांमध्ये ते निघत असतात जसं की डीम युनिव्हर्सिटीज नॅशनल रिसर्च सेंटर्स त्यानंतर नॅशनल ब्यु ब्युरोज त्यानंतर प्रोजेक्ट डायरेक्टरीज याच्यामध्ये मित्रांनो यांची पदभरती असते यांच्या जागा निघतात आणि त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तुम्ही अप्लाय करू शकता ॲज अ एम एस सी झाल्यानंतर किंवा ॲज uh, अ पी जीवाले uh, जे जी तुमचे विद्यार्थी आहेत ते त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अजून एक महत्वाची संधी एम एस सी झाल्यानंतर की आता ठीक आहे कुठं होऊन लागलं ला, मग काय करायचं जे कॉलेजमध्ये तुम्ही शिकलेले आहात किंवा त्याच्यासारख्याच कॉलेजमध्ये कोणाला तरी शिकवायचं मग तुम्ही अशा वेळेस देऊ शकता यू जी सीची नेट परीक्षा नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट असोसिएट प्रोफेसर होण्यासाठी ओके तर हीसुद्धा तुम्ही देऊ शकता त्यानंतर मित्रांनो अजून सर्टिफिकेशन कोर्सेस जे आहेत तर ते सुद्धा करू शकता मग तुम्ही म्हणाल की यार आता ऑलरेडी एवढी एम एस सी केली काय केलं आणि मग आता सर्टिफिकेशन कोर्सेसचं काय कामीचे तर मित्रांनो याच्यामुळं तुमच्या तुमचा जो रिझ्यूम आहे रिझ्यूम आहे त्याच्यामध्ये तुमची भर पडते आणि स्ट्रॉंग तुमचा बायोडाटा जो आहे तर तो होऊन जातो तर मित्रांनो या ठिकाणी अजून स्पेशलायझेशन प्रोग्राम इंडियन ऑफ फॉरेन या ठिकाणी हे सुद्धा तुम्ही करू शकता यानंतर मित्रांनो पुढं आहे ॲग्री एम पी एस सीमधील पदे आता सगळं झालं ॲग्री एम पी एस ॲड जे आहेत तर त्या आलेली आहेत पुढं जागा जे जा फॉर्म गेम भरणं काय ते चालू होऊन जाईल आमच्या बॅचेसपर्यंत तरी आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कुठले कुठले पद जे आहेत तर ते ॲग्री एम एस मध्ये भरती तुम्ही होऊ शकतात किंवा कुठले कुठले पद जे आहेत तर ते तुम्हाला ॲग्री एम पेसी मध्ये असतात या ठिकाणी आपण आता ते पद जे आहेत तर ते बघणार आहोत मित्रांनो सगळ्यात पहिलं पद आहे कृषी उपसंचालक म्हणून मित्रांनो ॲग्री एम एस मधून मिळणारे सर्वोच्च पद आहे हे जिल्हा स्तरावरील कार्यरतेच्या नियुक्ती होते आणि मित्रांनो त्याच्यानंतर पुढचं पद आहे तंत्र अधिकारी तांत्रिक सल्ला देण्यासाठी कृषी खात्यातलं हे पद असतं जिल्हा स्तरावर तसेच उपविभागीय कार्यालय त्याच्यामधून नियुक्ती होते त्यानंतर मित्रांनो उपविभागीय कृषी अधिकारी तर हे मित्रांनो जिल्ह्यातील उपविभागाचे मुख्य नियंत्रण अधिकारी असतात त्यानंतर मित्रांनो तालुका कृषी अधिकारी ज्याचं की ऑफिस तुम्हाला तुमच्या तालुक्यामध्ये दिसत असेल ज्याच्यावर तुमच्या जर घरी असाल तुम्ही जर चक्रा होत असतील तर याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही पण बसू शकता पण आत्महत्या वृद्धी विनाशो तुम्हाला तुम्हाला करावं आहे अभ्यास मला नाही करावा लागणार उद्या मी जर अभ्यास नाही केला तर मी पण फेल होऊन जाणार आहे मी पण तुम्हाला एवढं सांगून काही फायदा नाही होणार मी जर अभ्यास नाही केला तर तसं प्रत्येकाचा प्रत्येकाचा आहे मित्रांनो तेवढं एफर्ट जे आहे तर ते घ्यावं लागतील मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तालुक्याचा मुख्य अधिकारी असतो हा तंत्र अधिकारी हे उच्च दर्जाचे पद आहे तंत्र अधिकारी दर्जाचे हे पद आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो मंडळ कृषी अधिकारी आहे तालुक्यातील दोन किंवा अधिक दोन किंवा तीन मंडळ असतात तालुक्यामध्ये आणि त्याच्यामध्ये या त्या मंडळाचा जो हा असतो तो अधिकारी असतो मंडळ कृषी अधिकारी म्हणून त्यानंतर मित्रांनो विस्तार अधिकारी कृषी म्हणजे कृषी विस्तार अधिकारी आपण ज्याला म्हणतो जिल्हा परिषद मधील कृषी अधिकारी असतो हा तर मित्रांनो अशा प्रकारचे हे आहेत अॅग्री एमपेसी मधील पदे तर हे झाले मित्रांनो ॲग्री एम पी एस चे मध्ये मग आता मित्रांनो जॉब ऑपॉर्च्युनिटीज फॉर ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स तर हे या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत मित्रांनो तर मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटचे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की कोणती यू पी एस सी त्यानंतर आय एफ एस त्यानंतर स्टाफ सिलेक्शन त्यानंतर एफ सी आय मित्रांनो हे सगळं काय आहे यू अगोदर सांगितल्याप्रमाणे मित्रांनो तुम्हाला ॲग्रिकल्चर जो आहे तर तो टेक्निकल सब्जेक्ट यू पी एस सीमध्ये सिलेक्ट करते तो या ठिकाणी सायन्समध्ये ॲग्रिकल्चर तुम्हाला दिसत असेल आमचा लाडका ॲग्रिकल्चर या ठिकाणी दिसतोय म्हणून कोणीतरी दहा आणि ॲग्रिकल्चरचा एखादा आय एस बनून दाखवा बना एखादा आय ए एस चांगला नोकरी सोकरी <coughs> तुमच्यासाठी सोयरी मी पाहून आणेल काही प्रॉब्लेम नका घेऊ <coughs> मित्रांनो या ठिकाणी आय एफ एस आहे इंडियन फॉरेस्ट सर्विसेसमध्ये या ठिकाणी ॲग्रिकल्चरचा सब्जेक्ट जो आहे या एक्झाममध्ये सुद्धा ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे तर तो सिलेक्ट करता येतो त्यानंतर मित्रांनो पुढचं पद आहे सेंट्रल गव्हर्मेंट थ्रू येणारं ते म्हणजे डी ए दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी यांच्या अंतर्गत कोणती पोस्ट आहे तर ती आहे स्पेशलिस्ट ऑफिसर यसो ज्याला आपण म्हणतो हॉर्टिकल्चरच्या रिलेटेड हे पद आहे याच्यामध्ये मित्रांनो गार्डनिंग किंवा गार्डन मेंटेनन्सचे जे कामं जे आहेत सिटीमधले कशा प्रकारचे काय वगैरे याचं सगळं करावं लागतं तुम्हाला तर याच्यामध्ये कोणकोणते विद्यार्थी जे आहेत तर ते क्वालिफाय होऊ शकतात किंवा क्वालिफिकेशन काय येतं बी एस सी हॉर्टिकल्चर आणि फॉरेस्ट्री या सगळे विद्यार्थी जे आहेत तर ते याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता तर या ठिकाणी मित्रांनो पुढं आहे ब्रीप अबाउट आय सी आर इन्स्टिट्यूट अँड स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जसं की आपलं महाराष्ट्रामध्ये चार युनिव्हर्सिटीज आहेत तशा ऑल ओव्हर इंडियामध्ये जर बघायला गेलं तर त्या आहेत चौसष्ट स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आणि ज्या सेंट्रल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज ज्या आहेत तर त्या आहेत तीन त्याशिवाय मित्रांनो डीम युनिव्हर्सिटीज आहेत त्या आहेत चार रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत ते आहेत पासष्ट त्यानंतर मित्रांनो नॅशनल रिसर्च सेंटर्स जे आहेत तर ते आहेत चौदा त्याच्यानंतर मित्रांनो नॅशनल ब्युरोज जे आहेत तर ते आहेत सहा त्यानंतर मित्रांनो डायरेक्टरीज आहेत किंवा प्रोजेक्ट डायरेक्टरीज आहेत तर ते आहेत तेरा तर मित्रांनो एवढं सगळं सांगितलं पण याचं काय काम तर एवढ्या सगळ्यामध्ये तुम्ही ॲज अ ॲग्रिकल्चरचे ग्रॅज्युएट म्हणून काम करू शकता किंवा या ठिकाणी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यामुळे मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या नंतर पुढं आहे ए आर एस तर ए आर एस एक्झाम आहे ॲग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्ट ज्याला तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं तर पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर मित्रांनो तुम्ही तुम्हाला पी एच डी जी आहे तर ती देऊन किंवा त्याच्यानंतर तुम्हाला ए आर एस एक्झाम जी आहे तर ती द्यावी लागेल तर ए आर एस एक्झाममध्ये तुम्ही जर पास झालात तर तुम्ही रिसर्च सायंटिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकतात त्यानंतर मित्रांनो तुम्ही ॲज अ प्रोफेसर काम करू शकता ॲज अ टीचर काम करू शकता मुलांना शिकवायला ए खाली बस रे ए उभा राय रे ए बघ रे फाळ्याकडं बागा रे असं तुम्ही करू शकता पण त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल पास व्हावं लागेल ओके त्यानंतर मित्रांनो नो आय सी आरचे जे इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यामध्ये एस आर ए जे आर ए आर ए अशा प्रकारचे एक्झाम ज्या आहेत तर त्या कंडक्ट केल्या जातात किंवा त्याच्यानंतर या एक्झाम ज्या आहेत तर त्या होतात होता सिनियर रिसर्च असोसिएट असेल हे त्यानंतर मित्रांनो के व्ही के के व्ही के कृषी विज्ञान केंद्र जे रावेचे विद्यार्थी ज्यांचं ज्यांचं झालेलं आहे डिग्री संपलेली आहे त्यांनी के केला विजिट केलेली असेल असे किती के के आहेत आपल्या पूर्ण देशामध्ये ते आहेत सहाशे सॉरी सातशे सोळा तर सातशे सोळा के व्ही केमध्ये तुम्ही एस एम एस म्हणून जॉब करू शकता आता एस एम एस कोणता हॅलो बाबू सोनावालानी तर सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जॉब करू शकता त्यानंतर मित्रांनो फार्म मॅनेजर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जॉब करू शकता किंवा पोस्ट असते या या ठिकाणी एस एम एसच्या चार पाच पोस्ट असतील तीन चार पोस्ट असतात असतात के व्ही केमध्ये त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सेंट्रल वेअर हाऊस कॉर्पोरेशन सी डब्ल्यू सी में में था था, या ठिकाणी पोस्ट असते मित्रांनो पोस्ट मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून टेक्निकल ही पोस्ट असते त्यानंतर त्याचं क्वालिफिकेशन जे आहे तर ते फर्स्ट क्लास पी जी इन ॲग्रिकल्चर पाहिजे त्याला विथ एन्टमोलॉजी ऑर मायक्रोबायोलॉजी अँड बायोकेमिस्ट्रीमध्ये जर तुम्ही असाल तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ही पोस्ट जी आहे तर ती मिळू शकते या ठिकाणी एज लिमिट जी आहे ते मित्रांनो अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्ही ह्या ठिकाणी ट्राय करू शकतात आणि पाच इयरचं एज रिलॅक्शन एस सी एस टी कास्टसाठी आहे सीसाठी तीन इयरच रि रिलॅक्सेशन आहे आमच्या सारखे ओपनवाल्यांसाठी अठ्ठावीस वर्ष उरका नाही तर लग्न करून घ्या त्यानंतर मित्रांनो पुढं आहे पोस्ट कोणती आहे सेंट्रल वेअर हाऊस कॉर्पोरेशनमध्ये आहे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट म्हणून याचं कॉ कौ, क्वालिफिकेशन कोण आहे मग याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला बीएससी अॅग्रिकल्चर जे आहे तर ते तुम्हाला चालू शकतं डिग्रीवर तुमची ही पोस्ट जी आहे तर ती सेंट्रल गव्हर्मेंटचा जॉब तुम्हाला हा मिळू शकतो मित्रांनो या ठिकाणी ऍग्रीकल्चर लागेल तुम्हाला ऑर तुम्हाला डिग्री लागेल बी एस सीची प्लेनमधून झोलॉजी किंवा बायोकेमिस्ट्री किंवा कुठलाही त्यापैकी एक, एक सब्जेक्ट असला त्याची आणि एज लिमिट मित्रांनो याची तीस वर्षे आहे आणि पाच इयरचं रिलॅक्सेशन आहे एस सी एस टीसाठी आणि तीन इयरचं रिलॅक्शन आहे रिलॅक्सेशन आहे ओबीसी कास्टसाठी त्यानंतर मित्रांनो एफ सी आय आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याच्यामध्ये मित्रांनो पद आहे ए जी थ्री असं याची पोस्ट असते टेक्निकल पोस्ट असते याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला बी एस सी ॲग्रिकल्चर किंवा बीई बी टेक बीई बीटेक फूड सायन्स किंवा फूड टेक याचं क्वालिफिकेशन आहे आणि मित्रांनो एजचा लिमिट जी आहे तर ती आहे सत्तावीस वर्ष आणि मित्रांनो पाच वर्षाचं रिलॅक्सेशन एस सी एस टीसाठी तीन वर्षाचं ओबीसीसाठी एक्झाम बॅटर जो आहे तर तुम्हाला अगोदर फ्री द्यावं लागेल नंतर मेन्स द्यावं लागेल अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये जाऊ लागेल ओके आता मित्रांनो पुढची खूप इंटरेस्टिंग आहे टी बी टी बी काय तंबाखू बोर्ड म्हणून आहे आणि खूप लोक याचे प्रेमी आहेत ज्यांना जाऊ द्या सोडा इथं बोलायची गोष्ट नाही येते तर या सगळ्या गोष्टी आवडतात बट मित्रांनो तुम्हाला आवडत जरी असल्या त्या घरच्यांना कळू देऊ नका निदान ओके घरच्यांना कळलं तर घरच्यांना कळलं तर ठीक गावातल्या लोकांना कळू देऊ नका गावातल्या लोकांना कळलं तर लग्न लवकर लग होणार नाही त्याच्यामुळं असे धंदे नका करू चांगला नाही ते ओके तांबाको बोर्ड मित्रांनो या ठिकाणी त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही फील्ड ऑफिसर ही पोस्ट आहे किंवा टेक्निकल असिस्टंट म्हणून ही पोस्ट जी आहे तर ती भूषवू शकता याशिवाय क्वालिफिकेशन जे आहे तर ते बी एस सी ॲग्रिकल्चरचं ग्रॅज्युएशन लागेल एज लिमिट या ठिकाणी मागच्या विद्यार्थ्यांसारखी सेमच आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की सर खूपच असं फ्री फ्रँक बोलू लागले पहिली गोष्ट मी सर नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त मोठं लेक्चर असलं की बोर होतं त्याच्यामुळं आपण थोड्या थोड्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मिक्स मसाला करत असतो त्यानंतर मित्रांनो कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या या ठिकाणी मित्रांनो ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह अशी पोस्ट असते क्वालिफिकेशन जे आहे तर ते बी एस सी अग्रिकल्चर आहे पन्नास टक्के जे आहे किंवा जनरलसाठी मार्क्स लागतात तुम्हाला पंचेचाळीस टक्के जे आहेत तर ते एस सी एस टीसाठी साठी मार्क्स जे आहेत तर ते या ठिकाणी या पोस्टला लागायसाठी लागेल तुम्हाला एज लिमिट जे आहे तर ते सत्तावीस वर्ष आहेत त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचीच अजून एक पोस्ट आहे ज्युनियर असिस्टंट जनरल म्हणून यासाठी ॲग्रिकल्चर क्वालिफिकेशन आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे सगळ्या जॉब्स आहेत मित्रांनो आपल्याला ॲग्रिकल्चरच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्याला फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माहिती असतं जास्त जॉब याच्याकडं आपलं लक्षच नसतं त्याच्यामुळे याच्याकडं तुम्हाला लक्ष वेधण्यासाठी एवढा मोठा व्हिडिओ करतोय ओके मित्रांनो पन्नास टक्के जनरल ला मार्क लागतील याच्यामध्ये तुम्हाला आणि पंचेचाळीस टक्के जे आहेत तर ते एस सी एस टीसाठी लागेल एज लिमिट जी आहे तर ती सत्तावीस आहे त्यानंतर मित्रांनो एज लिमिटचा आता तुम्ही तो सेक्शनला आपण दोडसो जरा हे करून टाकू ओके जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर म्हणून या ठिकाणी पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर पोस्ट असल्यानंतर त्याचं क्वालिफिकेशन जे आहे तर ते ॲग्रिकल्चर आहे त्याच्यानंतर एज लिमिट जी आहे तर ती पस्तीस वर्ष या ठिकाणी आहे आणि मित्रांनो पण या ठिकाणी जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये तुम्हाला जॉब जो आहे तर तो कोलकात्यामध्येच करावा लागेल बंगाली बोलावं लागेल केम छो माझ्या माझे मलत्रट्टी गुजराती बंगाली आम्ही तमालो भालो भाषी असं काहीतरी आहे ते तर या ठिकाणी मित्रांनो नॅशनल सीड कॉर्पोरेशनमध्ये जॉब्स आहेत तर सिनियर ट्रेनिंग म्हणून अशा प्रकारचे ही अॅग्रिकल्चरमध्ये पोस्ट असते त्यानंतर एम एस सी आला मस्ट आहे त्याच्यानंतर पंचावन्न टक्के मार्क्स तुम्हाला यासाठी लागतात स्पेशलायझेशन इन ॲग्रोनॉमी अँड सीड टेक्नॉलॉजी प्लांट ब्रिडिंग अँड जेनेटिक्समध्ये तुम्हाला लागेल एम एस सी आय टी जी आहे तर त्यामध्ये तुम्हाला पासआउट तुम्ही लागाल त्यानंतर मित्रांनो सीड कॉर्पोरेशन ऑफ ऑफ इंडियामध्ये अजून एक जॉब आहे पोस्ट मॅनेजर ट्रेनिंग म्हणून याचीसुद्धा एम एस सी तुम्हाला लागेल त्यानंतर साठ टक्के साठ टक्के मार्क्स लागतील स्पेशलायझेशन तुम्हाला ॲग्रोनॉमी सीड सायन्स प्लांट ब्रेडिंग अँड जेनेटिक्समध्ये लागेल एम एस सी जी एम एस सी आय टी जी आहे तर ती लागेल याशिवाय मित्रांनो त्याच याच्यामध्ये तुम्हाला अजून पोस्ट आहे ट्रेनिंग इन ॲग्रिकल्चर ट्रेनिंग इन मार्केटिंग ट्रेनिंग इन ॲग्री स्टोअर्स म्हणून आणि मित्रांनो क्वालिफिकेशन जे आहे तर ते ॲग्रिकल्चर आहे बी एस सी ॲग्रिकल्चर फक्त तुम्ही ॲज अ डिग्री पास आऊट असाल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता मिनिमम मार्क्स जे आहेत तर ते साठ पर्सेंट लागेल तुम्हाला आणि मार्क्स फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून ही तुम्हाला हे मार्क्स जे आहेत तर ते लागतील कम्प्युटरचं नॉलेज मित्रांनो तुम्हाला असणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये एम एस ऑफिस मायक्रोसॉफ्ट ऑफिस ज्याला आपण म्हणतो सोपं आहे काही एवढं अवघड नाही एज लिमिट जी आहे तर ती ऑल ट्रेनिंग अँड मॅनेजमेंट ट्रेनिंग इज नॉट म्हणजे सत्तावीसपेक्षा पेक्षा जास्त असायला नको असा प्रकारचं मित्रांनो पुढचा आहे मित्रांनो इफ्को इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कॉर्पोरेशन हे खूप ठिकाणी तुम्ही बघितलेलं असेल मित्रांनो तर हा लोगो जो आहे शेतकऱ्याचे मुलं असेल त्यांना खूप सगळ्यांना माहिती चांगली लिडिंग प्रायव्हेट सेक्टरमधली कंपनी तर गव्हर्नमेंटचे शेअर आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर ए जी टी नावाची पोस्ट करायची असेल तुम्हाला ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट ट्रेनिंग म्हणून तर या पोस्टसाठी मित्रांनो तुम्हाला क्वालिफिकेशन जे आहे तर ते बी एस सी अॅग्रिकल्चर लागेल जनरलमध्ये तुम्हाला लागेल मित्रांनो साठ टक्के बाकीच्यांसाठी तुम्हाला लागेल पंचावन्न ओके त्यानंतर एज लिमिट जी आहे तर ती आहे तीस वर्ष त्यानंतर आहे इस्रो तर इस्रो मध्ये कोणते जॉब आहेत भैया वाले की ॲस्ट्रॉनॉट बन शकतं हे हं बनू शकतो का तर मित्रांनो नाही ऍस्ट्रॉनॉट तर आपण बनवू नाही शकत बट मित्रांनो आपण आपल्या देशासाठी काहीतरी करू शकतो मग मग काय रिमोट सेन्सिंग नावाची गोष्ट आता सध्या या ठिकाणी खूप असं ऍग्रिकल्चरमध्ये ट्रेंडिंगला आपण त्याला काही नवीन नवीन तंत्रज्ञान जे आहे तर ते येतं आहे मग मित्रांनो ह्याच्यामध्ये एक जॉब आहे तर देहरादूनला इंडियन स्पेस रिसर्च म्हणून एक देहरादूनला एक सेंटर आहे तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जॉब जे आहेत तर त्यामध्ये करू शकता ज्याच्यामध्ये सॉईल सायन्स जे आहे त्याच्यामधून तुमची एम एस सी वगैरे लागेल या ठिकाणी मित्रांनो सुद्धा जॉब निघतात तर त्या ठिकाणी असंच खूप तंत्रज्ञान जे आहे तर ते उपग्रहाच्या माध्यमातून किंवा सॅटेलाईटच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या हँडल करता येतात अशा प्रकारचा हा होता मित्रांनो हा व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तर तो आवडला असेल आवडला नसेल तरी पण आम्ही इम्प्रुवमेंट करू काही प्रॉब्लेम नाही नेक्स्ट टाईम नो वन इज परफेक्ट ओके सो so, मित्रांनो तुम्ही जर चॅनलला आता इथपर्यंत आलाच असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भावांनो सबस्क्राईब केला असेल तर बाजूच्या बेलयकनवर क्लिक करा बाजूच्या बेल आयकनवर क्लिक केलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि ते सगळं झालं असेल तर गुड बाय 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 भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र